नमस्कार, डिजिटल प्रभात मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे निकिता तुमच्या सोबत. पुणे महानगरपालिकेतर्फे भरवण्यात येणारं संभाजी बागेतलं प्रदर्शन हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून RMD फाउंडेशनच्या प्रेसिडेंट आणि माणिकचंद इंडस्ट्रीच्या डिरेक्टर शोभाताई धारीवाल मॅम हे खूप उत्साहाने त्या प्रदर्शनामध्ये सहभागी होतात आणि त्यासाठी त्यांचा अनेक वेळा गौरवही करण्यात आलेला आहे. याचाच आढावा आज आपण घेणार आहोत आणि म्हणूनच आपण आलेलो आहोत त्यांच्या कोरेगाव पार्क येथील बंगल्यावर. चला तर मग पाहूयात. सध्या आपल्या सोबत आहेत शोभाताई धारीवाल मॅम. मॅम, मला तुम्हाला विचारायचंय की ही आवड तुम्ही कशी जोपासली किंवा ही आवड कशी निर्माण झाली तुमच्यामध्ये? खरं तर आवड निर्माण करावी नाही लागत, आवड ही आपल्यामध्ये असतीच, तीच आपण डेव्हलप करत असतो. मला लहानपणापासूनच फुलांची, झाडांची आवड, निसर्गाची आवड. मला तर आठवतंय, पहिलं म्हणजे आमचा वाडा होता छोटासा आणि तिथे मी रस्त्यावरनं एक मुलगा सायकलला गुलाबाच्या फांद्या लावून चालला होता कटिंग, त्याला मी वरनं म्हटलं तारे मला देतोस का रे म्हटलं. आणि मी असं करून मी माझ्या वाड्याची एक फरशी काढली होती आणि त्याच्यात मी गुलाबाचं रोप लावलेलं होतं आणि त्याच्यातनं इतकी जवळजवळ रोज 50-60 फुलं यायची त्याला. ती मी विकायची फुलं. मी म्हणजे तिथं फुलाची हे म्हणूनच प्रसिद्ध होते आमच्या गल्लीत, गुलकंदाची गुलाबाची फुलं होती. आणि मी लहानपणापासूनच हे लावलेली आहेत झाडं फुलं, तर तीच मला, आणि आता मला स्कोप पण मिळाला, मला जागा पण भरपूर आहे, तर मी मला ते लहानपणापासून आवड आहे, ती मी माझी आत्ता डेव्हलप केलेली आहे. व्हेरी नाईस. आणि मॅम, आत्ता तुमच्या बंगल्याच्या अवतीभोवती पूर्ण 1 एकरवर तुम्ही आपली बाग फुलवली आहे, तर त्याच्यामध्ये साधारण किती रोपं असतील मॅम? इथे ते हजारो रोपं आहेत. आणि इथे लकीली कसं झालेलं आहे, इथे हा बंगला 1934 बंगला, तर तेव्हापासूनची जी वडाची किंवा मोठी मोठी झाडं आहेत तर ती तेव्हापासूनची झाडं आहेत, तर तो मला बॅकड्रॉप मिळालेला. माझ्या शेजारी ओशो पार्क आहे, तेव्हा ते तर कधीही न मला कधी आढळून येणार नाही असा मला बॅकड्रॉप आपोआप मिळालेला आहे. म्हणजे माझा कॅम्पस पुरा माझ्या सराउंडिंगला मोठी मोठी झाडं आहेत आणि त्याच्यात मी माझी 1.25 एकर आमचा जागा आहे, त्याच्यात मी माझी बाग डेव्हलप केलेली आहे. आणि इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारची झाडं आहेत, म्हणजे रुद्राक्षापासनं, अशोकपासनं, सोनचाफ्याची 5-7 प्रकार आहेत. आणि मला जास्त इंडियन फुलांची जास्त आवड आहे, मला भारताची, म्हणजे मोगरा, कुंद, सोनटक्का, गणेशाचं, अशी माझी आबोली, अशा प्रकारची मी झाडं, फुलझाडं लावलेली. मग सीझनल आहेत, ह्यात सीझनल आहेत, जी बारमाही आहे ती आहे झेंडू, शेवंती. आणि ह्याच्याबरोबर मग मी अँथ्रोनियम आहे, आपला साल्विया आहे, अजून स्पॅथिफायलम आहे वेगवेगळ्या रंगाचे, कमळाचे पण 5-7 फुलं आहेत, म्हणजे वॉटर लिली. कमळाचे आपल्याकडे जास्त नाही आहे, मी आता ते डेव्हलप करते. कमळाचं म्हणजे जे ओरिजिनल कमळ म्हणतात ते, आता आपण समजतो ते वॉटर लिली असते, अशा प्रकारचं आहे. मॅम, आता एवढं तर तुम्ही सांगितलं, भारतात जेवढे वनस्पती आहे किंवा झाडं आहेत, रोपं आहेत, ते तर तुम्ही करता, पण इम्पोर्टेड कुठली झाडं आहेत तुमच्याकडे किंवा कुठली रोपं आहेत? नाही, मी त्याला फार मोठं महत्त्व दिलेलं नाही आहे खरं, पण म्हणजे ती फुलं आहेत ना, ही अँथ्रोनियम वगैरे आपल्याकडची फुलं नाहीच आहेत ही तशी, पण मी वृक्षांना, बाहेरच्या वृक्षांना मी नाही महत्त्व दिलेलं. आणि आपण ज्या देशात राहतो त्या ह्याच्यावर आपण जर वाढवली ना ती झाडं, तर तिथं आपले पक्षी खूप सुरक्षितरित्या येत असतात. आणि त्याला मग माझ्याकडे पक्षी खूप आहेत, खूप म्हणजे भारद्वाजपासनं पोपटांची, तर एक पुरी फॅमिली 25 पोपटांची फॅमिली आहे, ती रोज मग मी इथे त्यांना धान्य वगैरे टाकते, ते अगदी खूप सुंदर रीतीने सकाळी 6:30 इथं आले तर पक्ष्यांची जत्राच असते, कबूतर, भारद्वाज, बुलबुल, खूप पक्षी आहेत इथे, असे साळुंक्या, म्हणजे मला ज्यांची नावही माहीत नाही अशा प्रकारचे खूप देखणे पक्षी इथे येत असतात. अच्छा, पण मॅम असे कुठले वनस्पती आहे जे तुम्हाला फार आवडते? नाही, तसं काही नाही, मला सुंदर दिसणारं सगळं आवडतं. अच्छा, गेल्या अनेक वर्षापासून मॅम संभाजी बागेत जे एक्झिबिशन भरतं त्याच्यामध्ये तुम्हाला गौरवण्यात पण आलं आहे, तुमचा पहिला क्रमांक पण येतोय, सो त्याबद्दल काय सांगाल, कसं तुम्ही हे केलं?
नाही, मला खरं तर इतके वर्ष माहिती पण नव्हतं हा की हे अशा प्रकारची स्पर्धा असते. चार वर्षापासून मला माहीत झालं, तेव्हापासून मी त्यात मी सहभाग घेतला आणि प्रत्येक वर्षी मला पहिलं रेसिडेन्शियलमध्ये पहिलं बक्षीस मिळत असते. ह्यावर्षीसुद्धा मला मी तीन प्रकारच्या ह्याच्यात एंट्री घेतल्या होत्या लॉनच्या ह्याच्यात, आणि वेगवेगळे प्रकार आहेत त्यांचे. तर त्याच्यात मला तिन्हीमध्ये मला पहिल्या दोनमध्ये पहिला क्रमांक आलेला आणि एकामध्ये दुसरा क्रमांक आलेला आहे. आणि मी चार वर्ष एंट्री केली तर चारही वर्ष मला बक्षीस मिळालेलं आहे. वा मॅम, त्यासाठी खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि मॅम, पर्यावरण आणि झाडे लावण्याबाबत, रोपं लावण्याबद्दल तुम्ही लोकांना काय सांगाल, तुमच्या नागरिकांना काय सांगाल? मी त्याच्याबाबत तर मी खूपच जागरूक आहे. म्हणजे मी वर्षानुवर्ष मी झाडं ट्री प्लांटेशन हा रेम धारीवाल फाउंडेशनचा एक उद्देशच आहे आणि मी त्यात लाखो झाडं लावलेली आहेत स्वतः. 2015 तर त्या वर्षात मी रसिक सेठ धारीवाल यांचा 75वा वाढदिवस होता, तेव्हा मी 1,00,000 वृक्ष लावलेले आहेत. म्हणजे ते 8-10 फुटी घेऊन त्यांना मी टँकरनी पाणी देऊन मी अगदी पुऱ्या भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मिळून 1,00,000 झाडं लावलेली. आणि इवन एवढंच नाही पण मी जे जे आमचे मी जैन आम्ही जैन आहोत तर आमचे मुनी जे विहार करतात त्यांनासुद्धा मी म्हणते की तुम्ही जिथे जिथे जाल, आजसुद्धा लकीली आजच्या दिवशी पुलकसागरजी महाराज आहेत, ते आत्ता MP आहेत रतलामला, तर तिथे त्यांच्या आता कैद्यांच्यासाठी व्हिजिट होती. तर तिथेसुद्धा मी इथे बसून मी 11 तरी झाडं निंबाची लावलेली आहेत. म्हणजे अशा प्रकारचं मी माझं ह्यानी चाललेलंच असतं काम माझं आणि ते मी नक्की राबवत असते सगळीकडे. मॅम, इथे बरेच हँगिंग असे झाडं दिसत आहेत आणि त्यात हे काहीतरी वेगळं दिसत आहे, तर या झाडाबद्दल सांगा ना. हे एका प्रकारचं फन आहे आणि फन आहे त्याचं हे जवळजवळ 6-7 वर्षाचं झाड आहे माझ्याकडचं. झाड म्हणजे हँगिंग म्हणता येईल आणि त्याला कुंडी नाही लागत, ते आपोआप त्याचं त्याचं कवच तयार करतो आणि त्यातच ते बनून राहत असतं. मला खूप त्याला सांभाळायला लागलेलं आहे पण ते मलासुद्धा खूप आवडणारं रेअर प्लांट आहे ते आमच्याकडचं. मग बाकी कॅक्टस आहेत, मनी प्लांट आहेत, मी जे मागे ही व्हर्टिकल गार्डन केलेली आहे त्याच्यातसुद्धा माझी आवड आहे. इथे खाली मरंट आहे, इथे खाली ब्रिजवर मी माझी हे ठेवलेली आहेत, क्रीपर्स सोडलेले आहेत. अशा प्रकारे मी माझी आवड डेव्हलप केलेली आहे. खूप सुंदर. चला तर मग आपण या पूर्ण 1 acre बागेचा फेरफटका पण मारू आणि त्याबद्दल अजून थोडीशी माहिती गोळा करू. या मॅम, इथे जास्वंदीचे प्रकार आहेत, 5-25 तर जास्वंदीचे प्रकार आहेत. गुलाब लावलेले आहेत, इथे कर्दळ आहे, अजून मी टेरेस गार्डन पण केलेली आहे. आमचा आउट हाऊस आहे तिकडे, तुम्ही घेऊ शकता ते वर आउट हाऊस. बोगनवेलीचे पण प्रकार आहेत, माझे बॉटल ब्रश आहे, बकुळ सुद्धा आहे, इव्हन माझ्याकडे बकुळ आहे, रातराणी आहे. मी इथे सकाळी 6 मी बागेत असते माझ्या. मॅम, आणि हे असं सगळं इतकं युनिक करायचं तुम्हाला कसं सुचलं? ही माझी आवडच आहे आणि मला अगदी दर दिवशी मी वेगवेगळ्या प्रकार काहीतरी प्रयोग करत असते त्याच्यात छान दिसायसाठी. मला स्वच्छतेची आवड आहे म्हणून बाग माझी कधीही अस्वच्छ दिसणार नाही. मी इथे गवतीचा हा पण आहे, माझा कढीपत्ता आहे, पण बाकी मी किचन गार्डन मात्र केलेली नाही आहे इथे, कारण इथल्या मातीमध्ये जास्त माझे भाजीपाला येत नाही म्हणून ते केलेलं नाही आहे. नाही मॅम, मला तर असं या पूर्ण बागेला बघून असं वाटतं की आपण बाहेर बागेत जाण्यापेक्षा इथेच एक फेरफटका मारला तर खूप फ्रेश वाटत असेल. सकाळचं वातावरण खूप मस्त असेल ना इकडे? होय होय, खूपच छान. आणि पक्षी इतके पक्षी असतात की वेड लावणे इतके पक्षी. मला तर वाटतं इथं खरोखर नॅचरोपॅथी म्हणतात ना तो खरोखर प्रकार मनाला प्रसन्न करणारा नक्कीच असणार आहे जगातला. हा ही एक पॅथी आहे आणि त्याच्यामुळे माणूस नक्की दिवसभर शांत आणि पीसफुल राहू शकतो. तुळशीची प्रकार आहेत माझ्याकडे, डार्क आहे, लाईट आहे. मॅम, मला सांगा ही वॉटरफॉलची कल्पना कशी सुचली आणि तुम्हाला आवड आहे का अशी पाण्याची वगैरे, वॉटरफॉलची? पाण्याची वगैरे तर आवड आहेच आहे, माझी राशीच पाण्याची आहे, तेव्हा मला पाण्याबद्दल आकर्षण आहे. आणि एवढी मोठी जागा असताना त्याचा चांगला सदुपयोग करून जास्तीत जास्त सुंदर बनवणं
आणि ह्याच्या मागचं मेंटेनन्स आहे तर माझ्यासाठी आवड असल्यामुळे मला अवघड काहीच वाटत नाही आणि मी कमी स्टाफमध्ये हे सगळं मॅनेज करते. हे माझं म्हणजे मला माझंच कौतुक वाटतं त्या गोष्टीबद्दल. तर ते आणि हे मी बनवून घेतलेलं आहे. मी मोठ्या मोठ्या क्रेननी हे पत्थर आणलेले आणि त्यातनं मी हे बनवून घेतलेलं. ह्याला तर खरं म्हणजे ते धुक्याचं सुद्धा मी हे केलेलं आहे. आता ती मेंटेनन्सला गेली म्हणून आता नाही आहे समजा, पण धुकं पण ह्याच्यात आपण करू शकतो थॉट सारखं म्हणजे. आणि मॅम मला हे विचारायचं आहे की ही एक एकरची पूर्ण जी बाग तुम्ही जोपासली आहे त्याला म्हणजे मेंटेन करण्यासाठी पण तेवढेच कष्ट लागत असतील आणि त्यात तुमची इन्व्हॉल्वमेंट किती असते? माझी नाही, मी सकाळपासून बागेत असते, एक दोन तास बागेत असते. मी सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देऊन लिस्ट करून सगळेजण तसं काम करत असतात. आणि ही खरोखर पैशांपेक्षा नाही आवडीचा विषय आहे हा. अगदी हा आवड असल्याशिवाय आणि आपल्याला स्वच्छतेची आवड असल्याशिवाय बाग असू शकणार नाही. आणि मुख्य म्हणजे बाग करणं म्हणजे एक जीव जगवणं आहे. असं हे नाही की एखादी बिल्डिंग बांधून दिली आणि त्यांचं मेंटेनन्स करा. एकेका रोपाला आपण जीव लावून करावं लागतं असं माझं स्वतःचं तर मत आहे. आणि त्यांना कळतं, झाडांना कळतं जीव लावलेला. मी माझ्या इथे एक गाय आणि गाय आहे 4 वर्षापासून, त्याच्या शेणखत शेणापासून आमचं शेणखत पण इथंच होतं. मॅम आत्ता ही पूर्ण बाग तुम्ही आम्हाला दाखवली आणि खूपच सुंदर बाग तुम्ही म्हणजे जोपासली आहे, पण आता प्रेक्षकांना आणि आपल्या नागरिकांना तुम्ही काय सांगाल की कशा प्रकारे त्यांनी त्यांची बाग जोपासायला हवी? येऊन पहा मग कळेल. इतकं सुंदर पाहिल्यानंतर आपल्याला हे वाटणारच की आपल्या घरात दुसरीकडे जाऊन तिथे आपण पिकनिक मनवतो हे करतो तसं करण्यापेक्षा आपल्या आपल्या इथंच असं वातावरण केलं ना की कुठे जायची सुद्धा जरूर लागत नाही माझ्या मताने. आणि मी इतके वर्ष करते ना की मला वाटतही नाही की मी दाराबाहेर कुठे जायचं पाहायला जाणार की माझ्या ह्याच्यात अजून मी काय सुधारणा करू शकते. आणि खरं तर ना बागेच्या आवडीपेक्षा आता सगळ्या जगाच्या पर्यावरणाच्या हिशोबाने तर नक्कीच आपण बाग करायला पाहिजे. म्हणजे हा आवडीचा विषय आहे की नाही ह्याच्यापेक्षा असा श्वास जसा जरूरी आहे ना तसं प्रत्येकाने हिरवळ निर्माण करणं, झाडं लावणं ही सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे. किंवा बक्षिसाच्या अपेक्षेने पण नाही, पण ही आवड निर्माण करायलाच पाहिजे ना. हे कंपल्सरी, आपला श्वास कसा शरीराला आवश्यक आहे तसं हे हिरवळ ही जगासाठी नक्कीच आवश्यक आहे. आणि त्याच्या सगळ्यांनी असं पाहून पाहून करायलाच पाहिजे, हे आवश्यक आहे म्हणून. थँक्यू सो मच मॅम, ही इतकी सुंदर बाग आम्हाला दाखवल्यामुळे आणि यामधून सुद्धा खूप सारी माहिती आम्हाला मिळाली. काही झाडं आहेत, काही रोपं आहेत जी आम्हाला सुद्धा माहीत नव्हती त्याची सुद्धा माहिती तुम्ही आम्हाला दिली. सो थँक्यू सो मच. थँक्यू. डिजिटल प्रभात आणि प्रभात पेपरला मी खूप धन्यवाद देते, कारण त्यांनी हा विषय इतक्या चांगल्या रीतीने हाताळला आहे की ज्याच्या कारणाने लोकांमध्ये सुद्धा जागृती निर्माण होणारी बागेची आणि माझी बाग दाखवायची सुद्धा संधी या माध्यमातून मला मिळाली. थँक्यू व्हेरी मच.